संजय सर प्रशांत भाऊ वसीम जी वसीमजी उमर उमरजी खुरेशी राजू भाऊ गोरे शरद भाऊ शिंदे नरेंद्र भाऊ जाधव हनुमनजी पाटील संतोष भाऊ निगुडे विश्वनाथ भाऊ राऊत काकाजी कोले रहरीभाऊ अमोल अमोलजी गिरमे निसार भाऊ सैयद सचिनजी शिंदे रमेश भाऊ अजबे गणेश भाऊ चव्हाण अभयजी सिंघवी मंगेश भाऊ असबे सागरभाऊ कोले प्रवीणजी उगले भाऊ तांबोळी तसंच किसान बापू दवळे सुनीलजी उबाळे हर्षलजी डोके संगीताताई तोरणमल रोहिणीताई गोलेकर आरतीताई राळेबार उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पंचायत समितीचे व नगर परिषदचे सर्व अधिकारी व कर्मचारी इथं उपस्थित असणारे सर्व पालक पत्रकार माझे लहान असे बंधू आणि भगिनी उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा मी सिसोदिया साहेबांना भेटलो होतो तेव्हा त्यांना मी विनंती केली होती की कर्जत तालुक्यामध्ये मिरजगाव इथे आपण जिल्हा परिषद शाळेची एक अशी बिल्डिंग बांधत आहोत की या महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी बिल्डिंग राहणार नाही आणि त्या बिल्डिंगचं उद्घाटन हे तुमच्या हस्ते व्हावं तसंच मी त्यांना विनंती अजून एक केली तुम्ही व्यस्त असता तुम्ही बिझी असता दिल्लीमध्ये फार घडामोडी होता हे आपल्या सगळ्यांना आहे आणि मग थोडासा वेळ काढून अर्धा तासाला नाही अर्धा तासासाठी नाही तर एक तासासाठी तुम्ही आमच्या जामखेडमध्ये आलंच पाहिजे म्हणून खरं तर हा सकाळी कार्यक्रम घेतला आणि इथं ते आले तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कराळे मास्तरांची खासियतच वेगळी इथं त्यांनी माझ्या आधी खूप चांगली बॅटिंग केली पुरे मिरजगावला जायचे त्यामुळे थोडंसं कमी मला बोलावं लागणार आहे पण त्यांनी सुद्धा चांगला संदेश आपल्या सर्वांना दिलेला आहे खसून जायचं नाही आपल्या जीवनामध्ये कुठं ना कुठं तरी ना काही ते चांगलं होईल त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला अनेक अशा काही गोष्टी सांगितल्या आपलं जीवन हे पवित्र असतं आपलं जीवन हे महत्वाचं असतं इथे असणारे जे पालक आहेत कदाचित हे जे सगळे पालक आहेत ते दहावीपर्यंत शिकले असतील बारावीपर्यंत शिकले असतील त्याच्या पुढे फार कमी पालक शिकले असतील असे किती पालक आहेत जे ग्रॅज्युएट आहेत नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट आहेत असं त्यांनी हात वर करावर बारावी पर्यंत असे किती पालक आहेत जे शिकलेत बारावी पर्यंत दहावी आणि दहावीच्या खाली असे शिकलेले किती आहेत त्यांनी हात वर करा काय घाबरायचं काय लाजायचं हात वर करा सिसोदिया साहेब या के जो पालक हे बहुत कष्ट करते है। कोई खेती में काम करता है कोई किसान है छोटा मोटा व्यवसाय कर रहा है किसी के दफ्तर में काम करते है लेकिन अगर आप इनको पूछो मेजोरिटी कौनसी स्टैंडर्ड तक वो सीखे तो मेजोरिटी लोग 90 नब्बे परसेंट या नाइनटी परसेंट लोग ये दसवीं तक सिर्फ सीखे या दसवीं के नीचे सीखे अजु एक प्रश्न तुम्हारा सर्वान करते तुम्हारे कि वाट कि अपनी मुल खूब शिकली ग्रेजुएटी बार पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर अधिकारी मोठे मोटे व्यवसायिकाले बल अति लोग अभी इनको और एक प्रश्न मैंने पूछा कि आप कम सीखे हो लेकिन आपको कितने लोग को लगता है कि आपके जो बच्चे है वो ग्रेजुएट बनके पोस्ट ग्रेजुएट बनके डॉक्टर अधिकारी तो आप मेजोरिटी लोगों ने हाथ ऊपर किया मी या सर्व पालक सलाम कर दो तुम्हें जे कष्ट घर आहत की आपल्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे ठीक आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुमच्यातली काही मुलं शिकत असतील मुली शिकत असतील काही प्रायव्हेटमध्ये जात असतील पण शेवटी स्वप्न एक आहे तुमच्या मुला मुलींचं स्वप्न एक आहे आणि तुमचं सुद्धा एक आहे की आपल्या मुला मुलींचं भविष्य हे उज्ज्वल असावं आणि आम्ही सर्वजण मिळून काय करतोय तर एक कार्यकर्ता म्हणून एक लहान भाऊ म्हणून तुमचा तुमच्या मुला मुलींचा मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्वच जण मिळून जे काय आपल्याला करता येईल शिक्षण क्षेत्रामध्ये ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत कुठलाही भेदभाव न करता सिसोदिया <laughs> साहेबांशी मी चर्चा करत होतो चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं ते कदाचित आपल्या भाषणामध्ये सांगतीलच की दिल्लीमध्ये ज्या शाळा होत्या त्या सर्व शाळा ज्या हजारच्या आसपास शाळा असतील त्या अशा प्रकारच्या शाळा होत्या शाळा गळत होत्या बसायला जागा नव्हती टॉयलेट नव्हते आणि मग जेव्हा सिसोदिया साहेब आणि अरविंद केजरीवाल साहेबांचं सरकार हे दिल्लीमध्ये आलं तेव्हा तिथं त्यांनी काया पलट केली आणि अशा सुंदर शाळा तिथं बांधलेल्या आहेत की अशा शाळा कुठेही या देशामध्ये नाहीत त्यांना सुद्धा सांगितलं मलाही लोक म्हणतात अरे शाळेसाठी का तू काम करतो थोडी हे मुलं तुम्हाला मतदान करणार आहेत मीही सांगतो आणि त्यांनी मला हीच गोष्ट सांगितली इलेक्शनच्या काळामध्ये फक्त राजकारण करायचं इलेक्शन झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या परिसरामध्ये काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता तिथे असणाऱ्या लहान मुलांच्या भविष्यासाठी काम केलं पाहिजे आणि तेच काम इथं आपण सर्वजण मिळ मिळून करत आहोत शेवटी काही लोक मला म्हणतात माझे विरोधक रोहित पवार काय करतो तो फक्त मुलांना चॉकलेट देतो रोहित पवार काय देतो तर शाळेमध्ये दे कंपोस्ट बॉक्स देतो पॅड देतो मला माझ्या विरोधकांना सांगायचे राजकारणात आल्यानंतर माझ्या मुलाला माझ्या मुलीला मला वेळ देता येत नाही वाट बघतात माझी पण मला घरी गेल्यानंतर मी जेव्हा पोचतो तेव्हा ते झोपलेले असतात जेव्हा मी निघून जात जेव जातो तेव्हा ते पण झोपलेले असतात पण मी जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये फिरतो इथं असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो नाही तर कुठल्याही शाळेमध्ये गेल्यानंतर लहान मुलं मला जेव्हा दिसतात तेव्हा माझ्या मुलाची आणि माझ्या मुलीची मला आठवण येते जर मी माझ्या मुलाला माझ्या मुलीला चॉकलेट देत असेल पॅड देत असेल कंपोस्ट बॉक्स देत असेल चांगलं शिक्षण देत असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये असणारे माझे हे जे लहान भाऊ आणि बहिणी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जर मी हा कार्यकर्ता प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर त्यात माझं काय चुकलं त्यामुळे माझे विरोधक माझ्याबद्दल काय बोलतात ह्याला मी महत्व देत नाही माझ्यासाठी कोण महत्वाचा आहे तर तुम्ही सर्वजण महत्वाचे आहेत आमची ही लहान पिढी महत्वाची आहे सुशोदिया साहेब संत श्री भगवान बाबा संत श्री सीताराम बाबा संत श्री वामन भाऊ हे बहुत बडे संत हो गए इस एरिया मे महाराष्ट्र मेनकी है बहुत बडा नाम है उन्होंने उस टाइम कहा था अगर आपको जमीन बेचनी तो बेचो लेकिन वो पैसा किसके लिए आपको इस्तेमाल करना है कि बच्चों के भवितव्य के लिए इतना बडा विचार इन सब संतो सूत्र सूर्य महात्मा फुले क्रांत क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांनी सुद्धा जे कार्य त्या काळामध्ये केलं म्हणून आपण सर्वजण शिकू शकलो नाही तर या देशामध्ये कुणीही शिकू शकलं नसतं म्हणून हे शिक्षण महत्वाचं आणि येत्या काळामध्ये याच्यावरच आपण खऱ्या अर्थाने काम करणार आहोत खरं तर जामखेड शहरामध्ये ही शाळा आपण बांधत आहोत आणि मी इथं आपल्या सर्वांना शब्द देतो मगाशी आपल्या शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी सुद्धा विनंती केली शिक्षकांनी विनंती केली की अजून आम्हाला वीस खोल्या इथं पाहिजे मी इथं या व्यासपीठावर तुमच्या सर्वांसमोर शब्द देतो की वीस नाही बावीस खोल्या पुढच्या वर्षभरात दीड वर्षभरामध्ये या ठिकाणी झालेल्या असतील आणि ह्या ज्या काही जुन्या शाळा आहेत ह्या जुन्या खोल्यात त्या खोल्यामध्ये आम आमची मुलं तिथं बसणार नाहीत काही सी एस आरच्या माध्यमातून आम्ही पैसा आणू काही सरकारच्या मदतीने आणू दोन हजार अठराला हे सगळे पत्रे उडून गेले होते नंतर काही डागडुजी आपण सर्वांनी मिळून केली नंतर ही शाळा बांधली ठीक आहे काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या विरोधकांनी या शाळेचा निधी दाबला उशीर केला पण म्हणतात ना जसं कराडे सरांनी सांगितलं चांगला विचार आपण केला तर एक आध्यात्मिक ताकद असते एक अशी ताकद असते ते आपली सर्व कामं करून घेते त्यामुळे विरोधकांनी कितीही थांबवलं तरी शिक्षणाचं आरोग्याचं काम ते विरोधकांना थांबवता आलं नाही आपण कोर्टात जाऊन सगळा निधी आणून या अशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये करत आहोत <laughs> मग मला पत्र आली मला अशा प्रकारच्या शाळा याच्यासाठी आपण बांधतोय कि येत्या काळामध्ये मॉडेल म्हणून या कर्जत जामखेड मध्ये प्रत्येक शाळा अशा प्रकार की वावी क्या उर्दू शाळा जी इत आहे ती शाळा सुद्धा ब्रिटिश काल की है सर ये यहाँ पे एक उर्दू शाला है वो ब्रिटिश काल में बनाई गई थी वो भी आगे के डेढ़ दो साल में वहाँ पे एक बहुत सुंदर अच्छी बिल्डिंग हम सबको बनानी है वो काम आते समय में हम सब करेंगे और जो भी जिला परिषद के स्कूल इस शहर में वो अच्छी तरीके से हम उसको बनाएंगे डेव्हलप करेंगे अभी ये जो र रयतची जी शाळा आहे ज्यात जी संस्था आहे या कर्जत जामखेडमध्ये या सर्व शाळेमध्ये शौचालय नव्हते कदाचित पुरुष आणि मुलं आपण कुठेही जाऊ शकतो पण मुलींचं काय मुलींना तिथं टॉयलेट नसल्यामुळे त्यांना खूप अडचणी येत होत्या शाळेत त्या येत नव्हत्या आल्या तरी सकाळपासून संध्याकाळमध्ये टॉयलेट जात नव्हते त्यांना तिथं किडनीला मोठ्या प्रमाणात त्रास हा होत असतो हे अभ्यास केलेल्या लोकांनी सांगितलेलं आहे मग गेल्या तीन वर्षामध्ये कर्ज जामखेडमध्ये अशी कुठलीही रेजची शाळा आपण सोडली नाही तिथं आपण शौचालय बांधलं नाही प्रत्येक शाळेमध्ये शौचालय बांधलेलं आहे आणि या सर्व चौदा शाळेमध्ये शौचालय बांधण्यासाठी आपण तीन कोटी रुपये खर्च केला आहे आपल्या नागेश विद्यालयामध्ये सुद्धा मुलींसाठी वेगळं आणि मुलींसाठी वेगळं असं शौचालय आपण तिथं बांधलेलं आहे आता नागेश विद्यालय जे आहे आपलं रेजचं संस्था आहे तिथं सुद्धा येत्या काळामध्ये आपण कर्जतलं जसं ऑडिटोरियम बांधलं तसंच त्या प्रकारचं ऑडिटोरियम दोन हजार मुलं मुली तिथं बसतील असं तिथं बांधणार आहोत आणि तिथं सुद्धा जी जुनी शाळा आहे ती सुद्धा मोडून आपण नवीन शाळा तिथं करणार आहोत हे मी नाही आदरणीय पवार साहेबांनी दिलेला शब्द आहे आणि पवार साहेब जो शब्द देतात तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि ते येत्या काळामध्ये ते सर्व काम पूर्ण होईल त्याच्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जो विचार दिला शिवशाहू फुले आंबेडकरांनी जो विचार दिला पुन्यश्लोक आईला देवी होळकरांनी जो विचार दिला लोकशाही भाऊ साठींनी जो विचार दिला तो म्हणजे सर्व संतांनी दिलेला विचार म्हणजे भेदभाव न करता बंधुभाव मनामध्ये ठेवून काम हे करायचं असतं आणि या मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीचं काम केलंय न जातीय भेदभाव केला न धार्मिक भेदभाव न केला कुणी माझ्या पक्षाचं कुणी माझ्या विरोधकाचं गोष्टी सुद्धा न बघता या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपण काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये सायकली देत असताना आपण भेदभाव केला नाही आपण कंपोस्ट बॉक्स पॅड नाही तर शैक्षणिक साहित्य देताना भेदभाव केला नाही आपण प्रत्येक शाळेमध्ये तिथं आता लायब्ररी उभी करत आहोत आत्तापर्यंत दोनशे शाळेमध्ये लायब्ररी उभी केली आज मिरजगावच्या शाळेमध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये मिळून अजून दोनशे शाळेमध्ये आपण लायब्ररीची पुस्तकं तिथं देणार आहोत आपण सत्तेचाळीस शाळेमध्ये प्यायच्या पाण्यासाठी तिथं आपण फिल्टर हा देणार आहोत आणि तिथं कुठेही बघितलं नाही कोण कुठं असतं कोण कुठल्या विरोधकाची शाळा आहे का काही असे संस्थेचे प्रमुख आहेत ते कदाचित दुसऱ्या पक्षाचे पण त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा आपण पिण्याचा पाण्याचे तिथं व्यवस्था देणार आहोत कारण त्या शाळेमध्ये इथं असलेली सामान्य लोकांची मुलं तिथे शिकतात स्पोर्ट्सचे साहित्य असेल पिण्याचं पाणी जेव्हा सरकारकडनं कमी पडलं तेव्हा टँकर आपण दिला त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं नाही कुठल्या वॉर्डाने नाही तर कुठल्या गावाने कुठल्या वस्तीने कुठल्या भूतले मला मतदान कमी केलंय कोण कौन? कोणत कुठल्या समाजाचं आहे पण प्रत्येक घरापर्यंत सरकार जिथं कमी पडतं तिथं आपण सरकार म्हणून तिथं पिण्याचं पाणी हे दिलेलं आहे आणि कुठलाही भेदभाव न करता अशाच प्रकारचं काम हे आपण येत्या काळामध्ये करणार आहोत विनोद बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे त्यांनी शा सरकारी शाळा मोठ्या बदलल्या हॅपीनेस सर्क्युलर करुलम तिथं आणणं आनथरश्रीप मिड मिडसेट सर्क्युलम तिथं आणलं दिल्ली शिक्षण विभागामध्ये सर्व शिक्षकांना तिथं विश्वासात घेतलं आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये करत आहोत ते आम्ही एकटं कधी करू शकत नाही हे सर्व पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत तिथं असता प्रत्येक शिक्षक आम्हाला मदत करत असतो प्रत्येक शिक्षक प्रत्येक अधिकारी प्रत्येक शिक्षकेतर कर्मचारी अशा सेविका अंगणवाडी सेविका ह्या एकत्रित आम्हाला पाठबळ देतात मदत करतात तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो ही जी क्रांती या मतदारसंघामध्ये चालली आहे आम्ही शैक्षणिक क्रांती जी उभी करत हो, आहोत त्याला कारणीभूत इथे असणारे शिक्षक इथे असणारे पदाधिकारी आहे, आहेत इथे असणारे अधिकारी आहेत त्यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजू यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे तसंच असणारे विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आहे की कदाचित आपल्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसेल पण तुम्ही जेव्हा कंपोस्ट बॉक्स मागता तुम्ही दफ्तर मागता तुम्ही जे काही शैक्षणिक स्याक, वस्तू मागता सायकल मागता आर्थिक परिस्थिती हालाक्याची असताना तुमचे आई वडील तुम्हाला कधीही नाही म्हणत नाही कारण तुमच्या भवितव्याची काळजी ही तुमच्या आई वडिलांना आहे त्यामुळे कधीही आई वडिलांचा अवमान तुम्ही करू नका शिक्षकांचा अवमान करू नका आणि एकदा जोरदार तुमच्या आई वडिलांसाठी तुमच्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या बाहेर अशी विनंती या ठिकाणी करतो त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा लवकर आम्हाला संपवावा लागेल सिसोदेया साहेबांचं मार्गदर्शन हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे त्यामुळे मी जास्त न बोलता इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हे hey, आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं